नमस्कार शेतकरी बंधू स्वागत आहे आपल्या मी कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जाणून घेऊया येत्या चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज म्हणजेच दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा हवामान अंदाज तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक ला करून चॅनलसुद्धा सबस्क्राईब नक्की करा तर येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रातील आपल्याला बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस हा बघायला मिळणार आहे आणि विशेषतः कोकण किनारपट्टी लगत आपल्याला मुसळधार पावसासह अतिवृष्टी शक्यताही निर्माण होत आहे मित्रांनो रत्नागिरी मुंबई पुणे सातारा पालघर या परिसरामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता असून नाशिक आणि नंदुरबारच्या भागात सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस हा येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो सोबतच मनमाड मालेगाव धुळे आणि शिरपूर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाचा अतिवृष्टी राहील मित्रांनो जळगाव पाचोरा मालेगाव या परिसरात सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळेल तर कोकण किनारपट्टी लगत एकंदरीत आपल्याला सर्वत्र चांगला पाऊस चिपळूण रत्नागिरी गोरेगाव या ठिकाणीसुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस हा अतिवृष्टीसंग पाहायला मिळण्याचा अंदाज असून राजापूर सावंतवाडी कोडोली पणजी इथेसुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे सांगली विटा कराड आणि वाळूज साताऱ्याचा काही भाग आणि पुण्याच्या काही भाग या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर बारामती दौंड इंदापूर पंढरपूर जाठ या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज आहे करमाडा जामखेड अहमदनगर पैठण आणि बीड या भागातसुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊसा बघायला मिळणार असून श्रीरामपूर मनमाड मालेगाव कन्नड या ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो पाचोरा आणि बुरहानपूरच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज नसून मध्यम स्वरूपाचा पावसा येण्याचा शक्यता निर्माण होत आहे तर चिखली लोणार जालना औरंगाबाद सेलू माजलगाव परळी बीड या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका मध्यम पाऊस हा बघायला मिळेल पेठ आणि लातूरच्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर सोलापूर त्यासोबत उदगीर आणि अहमदपूर या ठिकाणी आपल्याला मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वाघाडा देगलूर या ठिकाणीसुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस राहील तर उमरखेड पुसद वाशिम आणि हिंगोलीच्या परिसरात मध्यम पावसाची शक्यता आहे लोणार आणि चिखलीमध्ये सुद्धा आपल्याला हलका मध्यम पावसा बघायला मिळेल तर खामगाव अकोला आकोट अमरावती कारंजा आणि यवतमाळचा काही भाग या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता तर काही ठिकाणी हलक्या सुरीसुद्धा येऊ शकतात पांढरकवडा चंद्रपूर आणि ताडोबाच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो तर तर मित्रांनो वर्धा कोंढाळी आर्वी आणि अचलपूरच्या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे तर वरुड संवसर घोटी नागपूर आणि भंडारा या परिसरात मुसळधार पाऊस राहील तर उमरेडमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हे निर्माण होत आहे मित्रांनो आपण पाहू शकता की एकंदरीत बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज सकाळपासून मुसळधार पाऊस हा बघायला मिळाला आणि येत्या चोवीस तासातसुद्धा आपल्याला मुसळधार पावसाचा अंदाज हा निर्माण होत आहे तर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रभर मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसासह अतिवृष्टी शक्यता हे निर्माण होत आहे तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दावा सोबतच तुमच्या भागात पाऊस झाला का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र